एक मे महाराष्ट्र दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि तसंच आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्याही खूप मनापासून शुभेच्छा. संत पंत तंतांचा आपला महाराष्ट्र, गौरवशाली इतिहास असणारा आपला महाराष्ट्र. स्वतंत्र भारताची निर्मिती झाल्यानंतर भाषावार प्रांतरचना होईल असं ठरलं होतं आणि त्याला अनुसरून मराठी भाषा बोलणाऱ्यांचे महाराष्ट्र राज्य मुंबईसह आकाराला यावं म्हणून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली. या चळवळीमध्ये 107 हुतात्म्यांनी आपलं रक्त सांडलं. अनेकांच्या कष्टातून संघर्षातून आपलं आजचं हे महाराष्ट्र राज्य आकाराला आलं. आज या लढ्याची नव्या पिढीला पुरेशी माहिती नसेलही, पण जेव्हा 1 मे 1960 महाराष्ट्र राज्याची घोषणा झाली म्हणजेच भारताच्या नकाशावर महाराष्ट्र राज्य दिसू लागलं, त्या दिवशी झालेल्या कार्यक्रमात जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे गीत सर्वप्रथम सादर केलं गेलं. शाहीर साबळे यांचा बुलंद पहाडी आवाज, महाराष्ट्र भूषण श्रीनिवास खळे यांचे प्रत्ययकारी संगीत आणि कविवर्य राजा बढे यांचे महाराष्ट्राच्या लढाऊ बाण्याचे वर्णन करणारे शब्द यामुळे या गाण्याने मराठी माणसाच्या मनात स्थान निर्माण केलं. 2023 मध्ये तर या गीताला अधिकृतरित्या म्हणजे ऑफिशियली राज्यगीताचा दर्जा देण्यात आला. आज महाराष्ट्राला अभिवादन करत असताना या आपल्या राज्यगीताचे गीतकार राजा बढे यांच्याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत. कवी गीतकार राजा बढे हे मूळचे नागपूरचे. त्यांनी आपल्या तरुणपणी कामाला सुरुवात केली ती पत्रकार म्हणून. अनेक दैनिकांच्या संपादक मंडळात त्यांनी सुरुवातीला काम केलं. त्याच काळामध्ये ते कॉलेजमध्ये शिकतही होते, पण ते पदवीधर झाले नाहीत म्हणजे त्यांना डिग्री मिळाली नाही, पण अर्थात म्हणून त्यांचं काही चढलं नाही. मराठी बरोबरच संस्कृत आणि उर्दू भाषांचाही त्यांचा दांडगा अभ्यास होता. त्यांचं व्यक्तिमत्व विविध अंगी होतं. पुढे त्यांनी चित्रपट व्यवसायात यायचं ठरवलं. त्यांचं दिसणंही रुबाबदार होतं. त्यांनी कलाकार म्हणून चित्रपटात आणि नाटकात कामही केली. याच दरम्यान ते चित्रपटासाठी गीतं लिहू लागले आणि शिवाय आकाशवाणीच्या सुगम संगीत विभागात त्यांनी शेकडो भावगीतं लिहिली. आकाशवाणीमध्ये ते प्रोड्युसरही होते. नंतर स्वतःचे चित्रपट सुद्धा त्यांनी काढले, नाटकं लिहिली, कथा कादंबऱ्या लिहिल्या. पण महाराष्ट्राला त्यांची खरी ओळख आहे ती कवी आणि गीतकार म्हणून. पु ल देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेलं, ज्योत्स्ना भोळे यांनी गायलेलं माझी या माहेराजा पाखरा, किंवा कुमार गंधर्वांनी गायलेलं प्रेम केले काय झाला गुन्हा, आणि आशाताईंनी गायलेलं चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले ही आणि अशी अनेक गाणी त्यांचीच. शिवाय कळीदार कपुरी पान ही सुलोचनाबाई यांनी गायलेली लावणी ही सुद्धा त्यांचीच. असं म्हणतात की ते अस्सल वराडी असल्यामुळे पानाचे शौकीन होते. इतके रसिकपणे पान खायचे की त्यांच्या अडकित्याला म्हणे घुंगरू लावले होते. पानावर त्यांचं इतकं प्रेम असल्यामुळे ही लावणी सुद्धा मस्त जमून आली असावी, नाही का? आता एवढी गीतं म्हणजे कितीतरी किस्से सांगता येतील. एक किस्सा सांगते. एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनसिंग यांनी एव्हरेस्ट शिखर सर केल्याची बातमी येताच त्यांनी हाती असलेल्या बसच्या तिकिटावर गाणं लिहिलं. आज जिंकिला गौरी शंकर, आज जिंकिला गौरी शंकर, जय जय भारत भाग्य शुभंकर. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे त्यांचं दैवत. आणि गंमत म्हणजे एका चित्रपटासाठी गीतकार म्हणून त्यांचं नाव स्वतः सावरकरांनी सुचवलं होतं, कारण गीतकार म्हणून त्यांना राजा बढेंवर पूर्ण विश्वास होता. पुढे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली कविश्रेष्ठ सावरकरांची गीतं आकाशवाणीवरून प्रसारित झाली, तीही राजा बढेंच्या पुढाकारातूनच. आज कथाकथनाचे अनेक कार्यक्रम होतात, यासाठी वप्पू काळे, दमा मिराजदार अशी अनेकांची नावं आपल्याला घेता येतील. पण कथाकथनाच्या कार्यक्रमांची सुरुवात राजाभाऊंनी केली आणि त्यांच्या कथा कोणी वाचल्या असतील? पु ल देशपांडे आणि गदी माडगुळकर यांनी. त्यांनी अनेक अनुवादही केले. त्यांचं मराठी भाषेला सगळ्यात मोठं योगदान म्हणता येईल
ते म्हणजे सातवाहनांच्या गाथा सप्तशतीचा त्यांनी केलेला पद्य अनुवाद. तुम्हाला एक गाथाच ऐकवते ना. दिसे न सज्जन दुष्ट जगिया बहुल दुर्जना थारा. दिसे न सज्जन दुष्ट जगिया बहुल दुर्जना थारा. क्वचित आढळे हंस क्वचित आढळे हंस कावळे नांदती सहपरिवारा. हा ग्रंथ म्हणजे मूळ गाथा सप्तशती महाराष्ट्री प्राकृतात म्हणजे मराठी भाषेच्या अगदी जुन्या रूपात लिहिला गेला. हा काळ मधुरव बोरुते ब्लॉग या आमच्या कार्यक्रमातून आम्ही रंगमंचावर जिवंत करतो. कार्यक्रम तुम्हाला नक्की आवडेल. या कार्यक्रमाची अजून माहिती हवी असल्यास इन्स्टा आणि FB वर आम्हाला फॉलो करा. आणि अर्थातच अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी ऐकण्यासाठी सुद्धा मधुरा वेलणकर साटम या माझ्या YouTube चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने तुम्हाला त्यांनी महाराष्ट्राचं आणखी एका गीतात जे वर्णन केलं आहे ते ऐकवणार आहे. खरं तर हे एक दीर्घ काव्य आहे आणि हा त्या काव्याचा एक छोटासा तुकडा आहे. पण त्या एका भागातही महाराष्ट्राचं जिवंत चित्र उभं राहतं. भद्रा भीमा गोदा वरदा कृष्णा इंद्रायणी. भद्रा भीमा गोदा वरदा कृष्णा इंद्रायणी महाराष्ट्राच्या ललाट रेषा जनजीवनदायिनी. नाशिक त्र्यंबक आळंदी पैठण पंढरपुरी. तुळजा माता माय भवानी सोन्याची जेजुरी. शाळू बाजरी गहू हरभरा तूर ऊस लवथवे. शाळू बाजरी गहू हरभरा तूर ऊस लवथवे. कुळीथ साळी ज्वारी नाचणी पीक सुगीला नवे. जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र माझा. आणि रक्त फुलांनी रणी बांधली तुझी महापूजा. परकीय ते खडे चारिले विजयाचे चौघडे. आणि महाराष्ट्र मंदिरावरी हा भगवा ध्वज फडफडे. जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र माझा. हा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट्समध्ये कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या गोष्टीसह नवीन भागात. धन्यवाद.